जय गुरुदेव। कुठलंही काम करत असताना ते काम कुठलं आहे याच्यापेक्षा त्या कामाच्या पाठीमागचा भाव खूप महत्त्वाचा असतो। त्या कामाची क्वालिटी, मनातला जो भाव आहे त्या भावावरून ठरत असते। काम एकच आहे, पण एकच काम करत असताना दोन लोक दोन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतात। एकाला त्या कामातून खूप आनंद होतो आणि दुसऱ्याला मात्र त्या कामातून आनंद होत नाही, कारण मुळात त्या कामाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो। वरतून दिसायला आपल्याला एकच दिसतं की दोघेही जण एकच काम करतात, पण मनातला जो भाव असतो ना, तर तो मनातला भाव वेगवेगळा असला की मनामध्ये होणारा आनंद किंवा मनात निर्माण होणाऱ्या भावना या वेगवेगळ्या निर्माण होतात। जसं आपला बाबू, हा बाबू बायकोसोबत रेल्वे स्टेशनवरती गेला होता आणि त्याला बायकोसोबत गेल्याच्या नंतर बायको भांडायला लागली, कारण बाबूचा एक दुसरा मित्र होता राजेश नावाचा, तो राजेश सुद्धा त्याच्या बायकोसोबतच आलेला होता आणि तो राजेश खूप हसत हसत होता आणि बाबू मात्र बायकोसोबत तणावत होता। राजेशची पण बायकोसोबत, पण राजेश हसतोय। बाबूची पण बायकोसोबत, पण बाबू तणावात। बायको त्याला म्हणाली की शिका जरा, शिका तुमच्या मित्राकडनं, शिका जरा राजेशजींकडनं, त्यांची पण बायको सोबत आहे, तरी सुद्धा त्या आनंदात आहेत, तेही याच स्टेशनवरती आहेत। तुमची बायको मी पण तुमच्या सोबत आहे आणि तुमचा चेहरा बघा कसा उतरलेला आहे, तणावात काय? बाबू शांतपणे सांगतो, अगं प्रिये, मुळात फरक एक आहे की राजेशी त्याच्या बायकोला सोडायला आलेले आहेत आणि मी माझ्या बायकोला घ्यायला आलेलो आहे। दिसायला वरतून दिसत एकच, पण मनातला जो भाव आहे हा भाव आपलं संपूर्ण जीवन आणि जीवनाची क्वालिटी, मनातले विचार आणि जीवनात येणारे अनुभव तयार करत असतो। सेम आपलं विद्यार्थ्यांचं, खूप सारे MPSC UPSC किंवा MBA किंवा इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी, MBBS करणारे विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की मौलीजी, अभ्यासाचा खूप तणाव आहे, खूप टेन्शन आहे, कळत नाही काय करावं, कसा अभ्यास करावा, आणि खूप वाचतो पण लक्षात राहत नाही, काय करायचं? बस फक्त भाव बदलायचा अभ्यासाकडे बघण्याचा। मला लक्षात ठेवायचं आहे, मला एक्झाम पास करायची आहे, मला मार्क्स मिळवायचे आहेत आणि मार्क्स जर मिळाले तर मला जॉब लागेल, जॉब लागलं तर बायको भेटेल, बायको भेटली तर हुंडा मिळेल, हुंडा मिळाला तर मला घर बांधता येईल, घर बांधलं तर माझं स्टेटस होईल। हे सगळे पुढचे विचार आत्ता डोक्यात ठेवून जर अभ्यास करत राहिला तर तणाव येणारच ना। अभ्यास करताना आजपासून एकच काम करायचं, अभ्यास करत असताना तो अभ्यास कशासाठी तरी नाही करायचा, एक्झामसाठी नाही करायचा, अभ्यास करताना तो अभ्यास फक्त आजपासून एन्जॉय करायचं, ज्ञान घ्यायचं आहे, मजा करायची म्हणून करायचं। कळत आहे का? याचा अर्थ असं नाही बरं का की आयुष्यात कुठलं ध्येय ठेवायचं नाही, मग जर अभ्यास करायचा तर ध्येयच ठेवायचं नाही, आणि ध्येयच नसेल माऊलीजी तर मग अभ्यास कसा करणार? मित्रांनो, ध्येय ठेवायचं, पण ध्येय डोक्यात ठेवायचं आणि अभ्यास हृदयात ठेवायचा। ध्येयाकडे चालतानाचा प्रवास हा डोक्यात ठेवायचं, पण चालणं एन्जॉय करणं हे हृदयात ठेवायचं। अभ्यास करताय तुम्ही, जर तुम्ही कशासाठी तरी केलं तर आपलं कॉन्शियसली जबरदस्तीने आपल्याला ते लक्षात ठेवून घ्यावं लागतं, आणि जर तुम्ही एन्जॉय करत हृदयापासून, मला हे आवडतं, मला ज्ञान घ्यायचं म्हणून केलं, ते लक्षात राहतं। तुमच्यापैकी खूप मुलांना असं कधीतरी अनुभवलेलं असेल तुम्ही
की जे तुम्ही वाचतात ते वाचून जातात, पाठ करून जातात, ते एक्झाम मध्ये येतं, आणि एक्झाम मध्ये आल्याच्या नंतर नेमकं त्यावेळेला तुम्हाला आठवत नाही, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करतात, अरे यार हे मी वाचलं होतं वाचलं होतं वाचलं होतं. तुम्ही जेवढा ताण देतात ना डोक्याला, तुम्ही ते उत्तराच्या दूर दूर जातात. आणि पेपर संपला, तुम्ही ते सोडून दिलं, हॉलच्या बाहेर आलं की मग डोक्यात होतं, अरे यार याचं उत्तर हे होतं. का बरं होतं असं? कारण तुम्ही ते लक्षात ठेवण्यासाठी केलेले, तिथे सहजता नाही. सहजता असेल तर सबकॉन्शियस माइंड काम करतं, तणाव असेल तर कॉन्शियस मन माइंड काम करतं. कॉन्शियसली तुम्ही काही पण करा, तणाव येईल, टेन्शन येईल, वेळेवरती ते धोका देईल. म्हणून सबकॉन्शियसली करा, मजा करत करा, एन्जॉय करत करा, ज्यावेळेला जेव्हा पाहिजे त्यावेळेला ते आठवत. साधं बघा ना, सिनेमाचे गाणे पाठ करताना, सिनेमाचे गाणे बोलताना ते कुठे मुद्दामून कुठे पाठ करावे लागतात? कारण ते सिनेमाचे गाणे ऐकत असतानाच यहाँ पे कुछ कुछ होणे लागतात, आणि अभ्यास करताना बहुत कुछ होणे लागतात. अभ्यास करताना मात्र आपण ते कशासाठी तरी करतो, आणि ते गाणे बघा सहज म्हणून करतो. तेच सिनेमाचे गाणे जर एक्झामला येणार आहे, त्याच्यावर प्रश्न विचारणार असं जर तुम्हाला विचारलं ना, असं जर म्हटलं ना, तर ते लक्षात राहणार नाही तुम्हाला. आजचा जो अभ्यास आहे हे नुसतं ऐकून सोडून देऊ नका, आजचा अभ्यास तुम्ही करून बघा. त्यासाठी मन एकाग्र पाहिजे. मन एकाग्र करण्यासाठी साधं एक 10 मिनिटाचं श्वासाकडे लक्ष ठेवून ध्यान करा, एखादा गायत्री मंत्राचा जाप करा, आनंदी मनाने करा. हा अभ्यास मला ज्ञान घेण्यासाठी करायचा आहे म्हणून करा, आणि पुढचं होत राहतं सगळं. कॉन्शियसली जबरदस्तीने तुम्ही काही पण करा ते लक्षात राहणार नाही. अभ्यास करताना तुम्ही ते एन्जॉय करत आहात का हे स्वतःला अगोदर विचारा, की अभ्यास करताना एक्झाम डोक्यात आहे. एक्झाम जर अभ्यास करताना डोक्यात असेल तर एक्झामच्या वेळेस डोक्यात काहीच राहत नाही. आणि आत्ता अभ्यास करताना जर मजा असेल, एन्जॉय करणं असेल, तर एक्झाम मध्ये सुद्धा तुम्ही मजा करत करत उत्तर सोडवतात. कुठलीही गोष्ट करण्यासाठी आतून कूल पाहिजे, आतून रिलॅक्स पाहिजे, आणि बाहेरून काम करत राहायला पाहिजे. तर फक्त भाव बदला अभ्यास करण्याचा. काही मुलं म्हणतात आमची एकाग्रता होत नाही, मग त्यांनी थोडस वेगळ्या पद्धतीने करून बघा. त्यांनी 2 तास अभ्यास करायचा, जो अभ्यास केला तो रिकॉल करा, एका कागदावरती लिहून काढा, पुन्हा नंतर 10 मिनिटं थांबा, पुन्हा 2 तास अभ्यास करा, रिकॉल करा, कागदावर लिहून काढा, पुन्हा अभ्यास करा 2 तास, रिकॉल करा, कागदावर लिहून काढा. आणि ते जे 5-6 कागद तुमचे जमा होतील संध्याकाळी, ते रात्री झोपताना पुन्हा एकदा वाचा. झोपता झोपता त्याचं चिंतन करा. सध्याला व्हॉट्सअपचं चिंतन असतं, तिचा मेसेज येतो का त्याचं चिंतन असतं, किंवा आपला मेसेज तिच्यापर्यंत गेला पण तिने तो पाहिला का नाही, ब्लूटिक का नाही आलं, त्याचं चिंतन असतं. आता या अभ्यासाला ब्लूटिक करा. आता रात्री ज्या वेळेला तुम्ही ते रिकॉल केलेले ते पॉइंट्स वाचणार आहात, त्याचं चिंतन करा झोपता झोपताना. कारण शेवटचा जो विचार असतो ना झोपतानाचा, तो रात्रभर चालत असतो, आणि उठतानाचा जो पहिला विचार असतो ना तो दिवसभर चालत असतो. आणि जे रात्री रिकॉल केलं ते लगेच पुन्हा सकाळी ते 5-6 जे कागद आहेत ते कागद पुन्हा वाचायचे, मग त्याच्या नंतर नवीन अभ्यास करायचा. तुम्ही करून बघास, आणि त्यानंतर पुन्हा 1-10 दिवस झाले की ते सगळं जे काही तुम्ही रिकॉल केलेले ते पुन्हा एकदा वाचायचे, आपल्या सोबत आपल्यासारखेच मित्र त्यांना सोबत घ्यायचं, शेअरिंग करायचं, आणि खूप फरक पडेल. फक्त भाव बदलाव. खूपदा तुमचा जुना मित्र तुम्हाला भेटतो, बघा कॉन्शियसली कसं आहे, कॉन्शियसली म्हणजे तिथे जबरदस्ती नाही, मला हे आठवायलाच पाहिजे, मला हे करायलाच पाहिजे असं येतं. तर कॉन्शियसली कसं असतं, तुमचं खूप दिवसांनी तुमचा जुना मित्र भेटतो, आणि जुना मित्र भेटल्याच्या नंतर तो तुम्हाला म्हणतो चल माझं नाव सांग, तुम्ही विचार करायला लागतो तुझं नाव तुझं नाव तुझं नाव, ते जिभेवरती असतं पण ते काही डोक्यात जे ते बाहेर येत नाही तुमच्या. आणि ज्या वेळेला तो मित्र निघून गेला मग डोक्यात होता, अरे यार तो तर प्रमोद होता. असं का बरं होतं? तर जिथे जबरदस्ती आली तिथे मन काम करणंच बंद करत, जिथे सहजता आली तिथे सबकॉन्शियस मन काम करणं सुरू करत.
तर आत्तापासून आजपासून या क्षणापासून अभ्यास मजा म्हणून करा, एन्जॉय म्हणून करा, ज्ञान घेण्यासाठी करा, उत्साहाने करा, रिकॉल करा अभ्यास. आणि अभ्यास करतानाच जर तुमच्या मनामध्ये असं आलं की हे माझ्या लक्षात राहतं की नाही, किंवा मौलीजी मी खूप अभ्यास करतो पण माझ्या लक्षातच राहत नाही, तर मन तसंच काम करायला लागतं. तुम्ही पुढे वाचत राहता आणि मनाला सूचना तुम्ही दिलेली की लक्षात राहत नाही, ते लक्षात राहणार नाही. माझ्या काहीच लक्षात राहत नाही हे बरं लक्षात राहत रे तुझ्या वगैरे दोडके. तू पॉझिटिव्ह बोल ना अगोदर, सकारात्मक बोल ना अगोदर. मी जो अभ्यास करतो तो माझ्या लक्षात राहतो, मी जो अभ्यास करतो तो अभ्यास आनंदाने करतो, मी जो अभ्यास करतो त्या अभ्यासाचं रोज रात्री आणि सकाळी मी त्याचं चिंतन करतो, मी जो अभ्यास करतो तो मला आवडतो, असं एका कागदावरती लिहा मोठ्या अक्षरात तुमच्यासारख्याच, ते छान चिटकवा आणि भिंतीवरती चिटकलेलं न राहू देता तुमच्या मनामध्ये ते ठेवा, भाव बदला, निश्चितच तुम्ही काही ना काहीतरी पुढे बनतालच. मग ते STI असो किंवा राज्यसेवेची एक्झाम असो किंवा अजून पोलीस भरती असो, किती तणावात जगताय तुम्ही तरुण मुले आहेत, विसरून गेले जगायचं. अनेक मुलांना नैराश्य आलेलं, अनेक मुलांना फ्रस्ट्रेशन आलेलं, डिप्रेशन आलेलं. हे डिप्रेशन येतच का बरं? हे डिप्रेशन त्याच वेळेला येतं ज्या वेळेला तुमचं अभ्यासाचं इंटेन्शन चुकीचं असतं, आणि इंटेन्शन जर चुकलं तर टेन्शन येणारच. तर इंटेन्शन चेंज करा, टेन्शन सोडा आणि अभ्यासावर अटेन्शन द्या, तुमचं टेन्शन कायमचं दूर होईल आणि अभ्यास करताना आनंद निश्चितच होईल. हे ऐका, हा प्रयोग करा आणि अभ्यास मजा म्हणून एन्जॉय करत, जसं आपण लहानपणी बघा, आज जर तुम्हाला चालायला सांगितलं तर कंटाळा येतो, पण लहानपणी खेळ म्हणून बघतो. आज रनिंग करायचं बघा, पोलीस भरतीची मुलं तुम्ही बघा, रनिंग करताना कंटाळा येतो, पण एक्झामसाठी फिजिकली मी त्याच्यात माझं पात्रता माझी झाली पाहिजे म्हणून तुम्ही पळताना पळतानाच तणाव असतो. लहानपण आठवा बरं, बनेनवरती हापचड्डीवरती पाण्यात पायामध्ये काही नाही, चालले चक्का खेळत 4-4 किलोमीटर पुढं. तेव्हा का पोलीस भरती होती का? आणि पोलीस भरती नव्हते ना म्हणून चक्का खेळण्यात मजा यायची. आज डोक्याचा चक्का जाम होऊन गेलेला आहे सगळा, कारण अभ्यास करतानाच इंटेन्शन चुकीचं आहे. हेच रनिंग करताय तुम्ही पोलीस भरतीचं फिजिकल, तर ते फक्त त्या पोलीस भरतीसाठी करू नका ना, नाही तर तुम्ही बघा ना पोलीस भरती झाली की पोटामध्ये अशी भरती होती की काय पोलीस पळणार चोराच्या पाठीमध्ये, ते बेल्ट असा ढेरीवर लावा लागतो, चालतात अशा अशी. कारण त्यांनी ते पळणं, त्यांनी ते सराव करणं फक्त त्या सिलेक्शन होण्यासाठी केलेलं असतं. सिलेक्शन होण्यासाठी का केलेलं असतं? कारण त्या अभ्यास करण्यावरती तुमचं अफेक्शन नसतं, आणि अफेक्शन जर चुकलं तर ऍक्शन सुद्धा चुकते, आणि ऍक्शन जर चुकली तर फ्रिक्शन मध्ये मन अडकतं, कल्पनेत मन अडकतं, आणि फ्रिक्शन मध्ये मन अडकलं तर कुठेतरी जाता जाता ऍक्सिडेंट होतो, पायाला ट्रॅक्शन लावून पडावं लागतं. तर विनंती आहे माझी, पॉझिटिव्हली घ्या हे सगळं, सकारात्मकतेने घ्या. आजचा अभ्यास माझ्या लक्षात राहणारच आहे, यस म्हणा, आनंदाने अभ्यास करा आणि त्या अभ्यासातच परमेश्वराला बघा. तुझमे रब दिखता है यारा मैं क्या. जय गुरुदेव. आपण सर्वच जण सर्वांसाठी जगत आलोय, घरच्यांसाठी जगलो, नोकरीसाठी जगलो, अभ्यासासाठी जगलो, शेतीसाठी जगलो, दुकानासाठी जगलो, पण मनात आणा, विचार करा, 4 दिवस तुम्ही या सर्वांसोबत जगत असताना फक्त स्वतःसाठी जगलात असं कधी झालं बर? स्वतःचा श्वास, स्वतःचे विचार, मनात निर्माण होणारे तरंग, हृदयात प्रगट होणाऱ्या भावना, कधीतरी आपण यांना जागरूकतेने पाहिलंय का? आपण नेहमीच म्हणतो आपलं एक फेमस वाक्य, मी त्याला चांगलाच ओळखू नाही. आपण सर्वांनाच ओळखून आहोत हो, पण स्वतःला कधी ओळखलं का?
मी कधी हसतो, कधी रडतो, कधी नाचतो, कधी गातो, कधी चांगलं बोलतो, कधी वाईट बोलतो, कधी प्रेमाने बोलतो, कधी कौतुकाने बोलतो, कधी शिव्या देतो. या वेगवेगळ्या भावना येतात या तुमच्याच हृदयातून. पण या भावनांची निर्मिती कशी होते कधी पाहिले का? प्रेम काय आहे, विश्वास काय आहे, आनंद काय आहे, परमात्मा काय आहे, समाधान काय आहे, आत्मिक आनंद काय आहे, हे पाहिले कधी? या मातीचा, या आकाशाचा, या झाडाच्या, या न दिसणाऱ्या पण हळू स्पर्श करून जाणाऱ्या वाऱ्याचा आणि माझा काही संबंध आहे कधी पाहिले? मंदिर मंदिर फिरलोय, पण त्याच मंदिरातल्या मूर्तीचं दर्शन करत असताना स्वतःच्या अंतर आत्म्यातला तो परमात्मा, तुमच्या हृदयात बसलेला तो परमात्मा कधी अनुभवलाय का? कधीच नाही. प्राणायाम, ध्यान, सत्संग, स्वतःची ओळख, स्वतःतला आनंद, जसं जसं आपण या सर्वांपासून दूर 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 होत चालतो ना, तसं तसं मग नैराश्य येतं, डिप्रेशन येतं, चिडचिड वाढायला लागते, शारीरिक मानसिक रोग यायला लागतात, आयुष्य कंटाळवाणं होतं, आयुष्य बोर होतं. यासाठीच आहे आपलं चैतन्यवन. या चैतन्यवनातली झाडं, इथली माती, इथलं पाणी, इथलं सान्निध्य, यात आहेच एवढी पवित्रता, एवढा आनंद, निरागसता, देवत्व, एक नवीन प्रेरणा, ऊर्जा, समाधान, तृप्तता. लहान मुलांपासून तर अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत, स्त्री पुरुष, लहान मोठे छोटे, या सर्वांसाठीच चैतन्यवनात येऊन या चैतन्यवनातलं निवासी शिबिर, या चैतन्यवनातलं बाल शिबिर, या चैतन्यवनातले साधना शिबिर, या चैतन्यवनातलं ध्यान शिबिर करणं ही आज एक काळाची गरज आहे. बाहेरच्या या धकाधकीच्या, स्पर्धेच्या, ताणतणावाच्या युगात राहता राहता रोज पेपरमधल्या बातम्या वाचा. चोरी, दरोडे, खून, मारामारी, बलात्कार, ताणतणाव, आत्महत्या, नैराश्य, घटस्फोट, कुठेतरी याच जगात असं एक ठिकाण पाहिजे की जिथे आपण बाहेर जाऊ, या जगातून, या तणावाच्या जगातून बाहेर जाऊ आणि स्वतःतल्याच परमेश्वराला आपण पाहू. माणूस म्हणून आपण जगू, पुन्हा एकदा आपलं मूळ स्वरूप आपण प्राप्त करून घेऊ आणि आपलं चैतन्यवन तेच काम करते. या सर्वांनी एकदा सहकुटुंब या चैतन्यवनात, खरंच हे शिबिर नाहीये, हे जीवनाला बदलणारं एक टर्निंग पॉइंट आहे, जीवनाला बदलणारं एक नवीन आनंद सोहळा आहे, जीवनात परिवर्तन करणारी एक सुवर्ण संधी. या जोडलेले रहा, जोडल्या जा या ज्ञानयोगाशी आणि ज्ञानयोगातून, ज्ञानयोगाच्या माध्यमातून स्वतःशी. जय गुरुदेव.